विजयादशमीला रावण दहनासोबतच महाराष्ट्राला जो शाप आहे त्या भ्रष्टाचारी भस्मासुराचे देखील दहन करणार असल्याचे भाजप नेते माजी खासदार किरीट सोमय्या यांनी म्हटले आहे. ते पनवेलमध्ये आयोजित नवरात्र उत्सवात शनिवारी बोलत होते. भाजप नेते किरीट सोमय्या यांनी शनिवारी रात्री पनवेलमधील श्री रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ व मिडल क्लास सोसायटी मित्रमंडळ आयोजित झंकार नवरात्र उत्सवाला भेट दिली. यावेळी भाजप जिल्हा अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर, माजी सभागृह नेते परेश ठाकूर यांच्यासह मिडल क्लास सोसायटी मित्रमंडळाच्या वतीने त्यांचे स्वागत करण्यात आले. पनवेलमध्ये एवढा भव्य दिव्य दांडिया फक्त आणि फक्त आमदार प्रशांत ठाकूर आणि परेश ठाकूर हेच आयोजित करू शकतात असे सांगत किरीट सोमय्या यांनी नवरात्र उत्सवाच्या आयोजनाबद्दल कौतुक केले. तसेच 2 वर्षांनी दांडिया खेळून मला आनंद झाला, तुम्हालाही मजा आली ना असे म्हणत त्यांनी उपस्थितांशी रंगमंचावरून संवाद साधला व गरब्याच्या तालावर ठेका धरला. एवढ्यावरच न थांबता सोमय्या यांनी रंगमंचावर येऊन एक्सप्रेस दांडियाच्या वाद्यवृंदासोबत ड्रम सेट वाजवण्याचाही मनमुराद आनंद लुटला. एवढा सुंदर एवढा मोठा दांड्या फक्त ठाकूरच करू शकतात, प्रशांत ठाकूर. मने पण मजा आवी गय, तमने आवी ने मजा? बोलंबे मात की. आता पद्धतीने आपण गणेशोत्सव साजरा केला, आता नवरात्र उत्सव आणि तेवढ्या जोरात आपण विजयादशमीच्या दिवशी रावण दहन करणार. महाराष्ट्रावर जो शाप आहे तो भस्मासूर भ्रष्टाचाराचा भस्मासूरचं पण दहन करणार. बोल प्रभू रामचंद्र की जय.